नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे CMP होमिओपॅथिक कॉलेज मुंबई, जे की एक BHMS-साठी टॉप लेवलचं कॉलेज आहे, ह्याच्याबद्दल पाहणार आहोत. आता हे कॉलेज मुंबईमध्ये स्थित असून UG व PG दोन्हीच्या सीट्स या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. हे एक टॉप लेवलचं प्रायव्हेट BMS कॉलेज आहे. आता ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा अवेलेबल असते व तुम्ही ह्या कॉलेजला सेमी गव्हर्नमेंटसुद्धा म्हणू शकतो, कारण की स्कॉलरशिप मिळत असल्यामुळे. ह्या व्हिडिओमध्ये हॉस्टेलची फीज, हॉस्टेल, त्यानंतर हॉस्पिटल, हॉस्पिटलमध्ये OPD, IPD असेल, त्याच्यानंतर हॉस्टेल जी यांचं आहे ती कंपल्सरी नाही आहे. हॉस्पिटलमध्ये जर वार्षिक किंवा दररोज किती OPD चे पेशंट येतात, IPD चे पेशंट येतात, तर चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या प्रमाणामध्ये ह्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिस आपली होऊ शकते, कारण की ॲव्हरेजली गुड लेवलचे पेशंट्स ह्या कॉलेजमध्ये किंवा यांच्या हॉस्पिटलमध्ये येत असतात. तर आपल्याकडे आता जर आपण लास्ट इयरचा कट ऑफचा विचार केला, तर एक थर्ड फोर्थ राऊंडपर्यंत जर स्पॉट राऊंड झाला तर अजूनही कट ऑफ कमी येतो, परंतु आपले साधारण कॅटेगरीज ओपन, OBC, NT, NT2, NT3, VJ, SC, ST, EWS-साठी या कॉलेजमध्ये सीट्स नसतात. EWS कॅटेगरीच्या स्टुडंटला स्कॉलरशिप बेनिफिट्स भेटतात, पण त्यांचं ॲडमिशन ओपनमधून होतं. तर ओपन EWS-साठी कट ऑफ हा 345 मार्क्स जातो. OBC चा विचार केला तर OBC चा कट ऑफ हा 316 मार्क्स जातो. ठीक आहे, लास्ट इयर 316 OBC कॅटेगरीला हे कॉलेज अलॉट झालं. तर NT1 कॅटेगरीचा विचार केला तर 165 मार्क. या आता तुम्ही बोलताल की NT1 कॅटेगरीचा एवढा कट ऑफ कमी कमून गेला, कारण की ते लास्ट जी राऊंड होता किंवा लास्ट राऊंडला एकदम एक सीट वॅकंट होती व 165 करोड मिळाले. हा तर एक चांगली गोष्ट असते की एखाद्या कॉलेजमध्ये एखादी सीट नंतर वॅकंट राहिली तर खूप कमी स्कोरवर सुद्धा आपल्याला सीट्स अलॉट होतात. आता आपण NT2 कॅटेगरीचा विचार केला, 320, NT3 342, VJ 337 मार्क्सवर हे कॉलेज अलॉट झालते. आता आपण SC आणि ST चा विचार केला तर SC कॅटेगरीसाठी 306 मार्क्स एवढा कट ऑफ होता, तर ST कॅटेगरीचा कट ऑफही लो जातो खूप. 217 मार्क्सवर ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना हे कॉलेज अलॉट झालते. आता याच्यानंतर जर आपण स्ट्रेक किंवा स्पॉट राऊंड झाले तर स्पॉट राऊंडचा कट ऑफ याच्यापेक्षाही कमी जाऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्यांनी सीट्स अलॉट झालेली, त्यांनी ॲडमिशन नाही घेतले, रिपीट केले, किंवा BMSला ॲडमिशन घेतलं, किंवा कॉलेज न आवडल्यामुळे दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, तर त्या सीट्स हा वॅकंट होत असतात. त्या सीट्स वॅकंट झाले की आपल्याला ॲडमिशन मिळू शकते. किंवा तुमचा जर स्कोअर 130 प्लस असेल, 125 प्लस असेल, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट ॲडमिशनही करून देतो. जर मॅनेजमेंट थ्रू कमीत कमी पॅकेजमध्ये, कमीत कमी फीजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुमची हेल्प केली जाईल. हे एक टॉप कॉलेज आहे, मुंबईमधील कॉलेज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगल्यातला चांगला फायदा ह्या कॉलेजमध्ये होऊ शकतो. तर ह्या कॉलेजमध्ये डिफेन्सच्या सीट्स नसतात, प्रायव्हेट कॉलेज आहे. D1, D2, D3च्या सीट्स येते नाही, त्या कॅटेगरीनुसारच सीट्स भरल्या जातील. हॉस्टेल फीज व्हॅरीज करते. जसं कॉलेजच्या वेबसाईटवर दिलं आहे, एक साधारण 50,000 आसपास हॉस्टेलची फी दिलेली आहे. आता ओव्हरऑल एकदम चांगलं कॉलेज आहे, प्रॅक्टिसच्या मानाने टीचिंग स्टाफही चांगला आहे, कॉलेज हॉस्टेलची बिल्डिंग्सही चांगली आहे. आता तुम्हाला जर एज्युकेशन लोन काढायचं असेल तर या कॉलेजवाले तेही प्रोव्हाइड करतात, म्हणजे हेल्प करून देतात. आपल्याला स्कॉलरशिपही कॉलेजमध्ये मिळते. आता फीज ही 1,20,000 आसपास ही फीज या कॉलेजच्या वेबसाईटवर आपल्याला पाहण्यास मिळते. आता ह्या स्कॉलरशिप मिळते जर ओपन असेल तर 50%, 8 लाखापेक्षा कमी इन्कम असेल, किंवा अदर कॅटेगरीसाठी अजून फी कमी होते. काही डाऊट असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर नक्कीच मेसेज करा.